नमस्कार, मी मेघना, मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण इथं पुलाव बनवणार आहोत. तर त्यासाठी सगळं लागणारे वस्तू आहेत तुम्ही इथं घेतलेल्या आहेत. कांदा वगैरे चिरून घेतलेल्या आहेत आणि आवडीची तुम्ही इथं भाज्या आहेत तो पहिलं असं चिरून वगैरे घेऊ शकता. तर सगळं मी इथं घेतलेले आहेत. त्यासोबत मी इथं खडे मसालेसुद्धा घेतलेले आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पुलाव बनवण्यासाठी मी इथं तांदूळ घेतलेले आहेत. तर आपल्याला इथं पहिलं तांदूळ आहे तो स्वच्छ असं 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तर मी इथं एका भांडीमध्ये साधारण मोठ्या वाटीनं एक वाटी तांदूळ इथं घेतलेला आहे. तर त्याला पहिलं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालून असंच ठेवून द्यायचं आहे साधारण 1-5 ते 10 मिनटासाठी. आणि त्याचबरोबर इकडं दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी इथं गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. पाण्याचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता. आणि त्याचसोबत त्यामध्ये काही खडे मसाले मी इथं घालून घेतलेले आहेत. त्याबरोबर मी इथं दुसऱ्या भांडीमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे गरम होण्यासाठी. त्यामध्ये हे सगळे भाज्या जे घेतलेलं आहे आपण ते इथं तळून घेणार आहे. तर पहिलं काजू आहे तो इथं मी तळून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीची भाजी आहे तो इथं तळून घेऊ शकता. तर मी इथं फ्लावर वगैरे तळून घेतलं. खूप वेळ, जास्त वेळ असं परतवायची गरज नाही आहे. तेलामध्ये साधारण 1 मिनटं मी इथं परतवून घेते आणि त्यानंतर लगेच इथं काढून घेत आहे. तर मी इथं फ्लावर घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेला आहे. तर हे सगळं घेतलेले भाज्या आहे तो पहिलं तळून घेते. आणि तळण्यासाठी तेल आहे तो खूप जास्त नाही घालायचं. साधारण 1-2 ते 3 चमच्यात मी तेलामध्ये सगळे हे भाज्या आहेत तो तळून घेतलेला आहे. तर सगळे भाज्या मी इथं तळून घेतलेल्या आहेत आणि सगळे भाज्या तळलेल्या आहेत तो एकाच भांडीमध्ये ठेवून द्यायचा आहे. तर आता त्याच भांडीमध्ये अजून थोडंसं तेल घालून मी इथं कांदा वगैरे तळून घेणार आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं व्हेज पुलाव एकदा नक्की करून बघा, खूप छान होईल. तुम्ही असं कधी खाल्लंसुद्धा नसेल. तर सगळं आता तळून झालेलं आहे. तर आता आपण पुलाव बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी तेल आहे तो गरम झाल्यावरती त्यामध्ये खडे मसाले आहेत तो घालून घेतलेला आहे. जिरा घातलेला आहे, तमालपत्र, 1 मोठं इलायची, त्यासोबतच इथं लवंग घातलेला आहे, जावित्री घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं खडे मसालेसुद्धा घालू शकता. खडे मसाले जरा 1 मिनटं फुलू द्यायचं आहे आणि त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या असं मधोमध कट करून घेतलेल्या आहेत तर ते सुद्धा घालायचं आहे. त्यानंतर मी इथं साधारण 2 चमचे एवढं लसूण अद्रकाचा पेस्ट आहे तो घालून घेतलेला आहे. त्यामुळे हे आपलं पुलाव आहे तो खूप छान लागतं. सोबतच थोडं इथं कसुरी मेथीसुद्धा घालून घेतलेला आहे. आणि त्याचसोबतच जे आपण तांदूळ धुवून घेतलेलं होतं तर ते इथं घालून घेतलेलं आहे. तर दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी गरम होतं तर गरम झाल्यावरती गॅस बंद केलं आणि ते गरम पाणी आता ह्या दुसऱ्या आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत. तर मी इथं मोठ्या वाटीनं 1 वाटी आहे पाणी तांदूळ घेतलेलं होतं. तर त्यासाठी मी इथं 2 वाटी पाणी इथं घेतलेलं आहे. जेवढं तांदूळ असतं त्या दुप्पट इथं पाणी घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्तसुद्धा होऊ शकतो. तर ताट झाकून 1-7 ते 8 मिनटं मी पहिलं बारीक गॅसवर हे भात आहे शिजवून घेतलं आणि त्यानंतर हे आपण तळून घेतलेले भाज्या सगळं घालायचं आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसंच मी इथं लिंबाचं रससुद्धा वरच्यावर असं पिळून घेतलेलं आहे.
सगळं मिक्स करायचं आणि परत ताट झाकून 4 ते 5 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे आपले भाज्यासुद्धा जास्त वेळाचं मऊसूत राहणार नाही. तर वरनं कांदासुद्धा घालून घेतला आणि छान मिक्स करून घेतलं. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं व्हेज पुलाव एकदा घरात नक्की सांगा, नक्की करून बघा. तर इथं 4 ते 5 मिनटानंतर परत ताट झाकून मी इथं बघितलेला आहे, आपला भात आहे तो पुलाव बनून तयार आहे. त्यावर आता थोडंसं तळलेला कांदा वगैरे घालून घ्यायचा आणि सोबतच कोथिंबीर घातलेला आहे. आपलं इथं व्हेज पुलाव बनून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.